नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला आमच्या शेतामध्ये पावसाच्या सुरुवातीला कोणत्या कोणत्या प्रकारची बी आम्ही लावतो त्याच्यामध्ये काकडी, चवळी, दोडकं, शिरोळा, घोसाळं, तूर, त्याच्यानंतर शेंगदाणा, त्याच्यानंतर उडीद, त्याच्यानंतर वरई, त्याच्यानंतर ज्वारी, ही जी जुनी पिकं आहेत खूप पुरातन काळातली, काही पिकांना मला वाटते ते बियाणं लोकांनी जपत जपत त्याला 1000 वर्ष 500 वर्ष झाले असतील, किंवा 500 वर्षापासून ज्यावेळेस इकडे लोक राहिले की तेव्हापासून ही सगळी बी आहे ती बी तेव्हापासून ठेवत आलो आहे आणि तेच बी आम्ही लावतो आहे. त्याची चव अतिशय चांगली असते आणि कोणत्याही हवामानामध्ये ते उत्पन्नसुद्धा चांगल्या पद्धतीने येते. मात्र हे करताना आपण सगळं घरगुती घरच्या पुरती करत असतो आहे, तेव्हा सगळी बियाणं आपण त्या ठिकाणी लावतो आहे. मी आता तुम्हाला ती सगळ्या प्रकारची बियाणं कशी आहेत त्याची माहिती तुम्हाला मी आता देणार आहे. साधारणतः पावसाळ्यामध्ये होणारं जे वेगवेगळ्या प्रकारचे भाजीवर्गीय आणि इतर वेलवर्गीय जे रोपं आपण लावतो त्याच्यामध्ये चवळी महत्त्वाची आहे. ही सगळी बियाणं आपण दिवाळीमध्ये जेव्हा आपल्याकडे तयार होतात तेव्हा दिवाळीमध्ये आपण त्यांना तयार करून चांगली सुकून आणि राखेमध्ये ठेवतो, म्हणजे वर्षभर त्यांना कीड वगैरे लागत नाही. त्याच्यामध्ये ही चवळी आहे, चवळी दोन प्रकारची आहे. ही आहे त्याला काळी शेंग, ही पूर्ण शेंग काळी असते जेव्हा ही जिवंत असते तेव्हा पूर्णपणे काळी शेंग असते, नंतर थोडीसा कलर तिचा बदलतो. आणि ही आहे हा चवळा आपला लांब शेंग असते, बघा एवढी अशी लांब शेंग असते, सगळ्या शेंगा आपल्याला लांब लांबच दिसतील. ह्या सगळ्या जवारचं बियाणं आहे, हे शेकडो वर्ष जुनं बियाणं आहे आणि परंपरागत हे लावलं जाते त्या ठिकाणी. त्याच्याबरोबर हे दुसरं चवळीचं बियाणं आहे, त्याच्यामध्ये काही दाणे त्याच्यामध्ये लाल लाल दाणे आहेत, बघा असं राखेमध्ये ठेवावं लागते. त्याच्यामध्ये असे लाल दाणे पण आहेत, काही आपले सफेद रंगाचे दाणे आहेत, हे पण आपलं गावठी बियाणंच आहे. त्याच्यानंतर मोठा दाणा असतो चवळ्याचा, त्याला चवळा बोलतो आपण गावठी भाषेमध्ये, इकडच्या भाषेमध्ये चवळा हा मोठा दाणा असतो आहे. अतिशय चविष्ट हे सगळे जे प्रकार आहेत ते अतिशय चविष्ट आहेत, कारण परंपरागत फार 100, 150, 200 वर्षापूर्वीपासून जे बियाणं जे आहे ते बियाणं लोक चालवत आले त्याप्रमाणे आपल्याकडं पण ते आहे आणि त्या पद्धतीने लावलं जाते. त्याच्यामध्ये चवळ्यामध्ये आणखी एक प्रकार आहे, दिसेल का तुम्हाला, राख अंगावर येते, हा आहे काळा चवळा. हा फक्त खाण्यासाठी वापरता, याची डाळ वगैरे भाजी वगैरे करत नाही, पण जेव्हा आपण हा तयार करतो आणि शेंगा काढतो आणि मग कधी इतर वेळेस कधी वाटलं तर त्यावेळेस आपण फक्त भाजून खातो. हा भाजून खाल्यानंतर शेंगदाण्यासारखा लागतो, हा शेंगदाण्यापेक्षा अतिशय चव चांगली असते याची. हा काळा चवळा आहे, पण काढताना थोडीसा त्रास होतो आपल्याला, कारण त्याच्यामध्ये थोडे काटे असतात शेंगेला, शेंग मात्र एवढी एवढीच असते पण तिला काटे असतात, त्यामुळे काढताना जरा खूप त्रास होतो, खाज लागते याची जर आपल्याला. हे आहे खुरासणी, खुरासणीचं बी काळं काळ्या रंगाचं असतंय, हे बघा ही खुरासणी आहे. खुरासणीचा पाळा जो असतो त्याची भाजी आपण खातो, वर्षभर लावली तरी होते ते, आणि तशी पण पावसाळ्यात खूप चांगलं होते आणि जेवढं आपण तोडू तेवढे त्याला फुटवे जास्त येतात. आणि हे जी बी आहे या बियाचा उपयोग असा की आपण ज्या वेगवेगळ्या चटण्या करतो, जर खुरासणीची भाजून जर चटणी केली तर अतिशय सुंदर लागते. आमच्याकडे ती खुरासणीची भाजी बीचं चटणी करतात आणि त्याच्यामध्ये सुकी मच्छी वगैरे ती एकत्र करून त्याची चटणी करतात, ती खूप चांगली लागते. त्याच्यानंतर हे आहे आपलं गावठी दोडकं, हे दोडक्याचे बी आहेत.
गोल असं मोठं दोडकं येते जरा, तर रंग त्याचा साधारणतः पिकल्यानंतर पिवळसर तांबूस असतो आणि इतर वेळेस ते हिरवं असते लहान असताना. आणि हे पिकलं का कसं समजते, खूप लांब असलो आपण 100 मीटरवर असलो तरी आपल्या त्याचा वास येतो की आता पिकलं ते, आणि लगेच ते असं त्याला तड जाते. खायला अतिशय चविष्ट लागते हे दोडकं. गावठी जुन्या पद्धतीचं जुनं बी आहे ते. त्याच्यानंतर ही एक महत्त्वाची बी आपल्याकडं आहे. बीवरून लक्षात येईल तुमच्या, हे काकडीचं बी आहे. काकडीचं बी आपल्याकडे दोन प्रकारचं आहे, पण हे जे काकडीचं बी आहे, काकडीमध्ये दोन प्रकार असतात, एक कडक काकडी असते आणि एक मिनी काकडी. ती मिनी काकडी दिसायला सुद्धा अतिशय सुंदर असते आणि खायला अतिशय चविष्ट, आणि जर तोंडामध्ये टाकली तर लगे विरते असं बोललं तरी चालेल, इतकी सुंदर ही काकडी खायला असते. हे आपण जपून ठेवलेले बियाणे, हे क्वचितच प्रसंगी आता हे मिनी काकडीला होतात. मिनी काकडीचं बियाणं क्वचित मिळतं आहे, बहुतेक आता नष्टच होत आलं आहे ते, पण आपण ते जपून ठेवलं आहे. हे मिनी काकडीचं बी आहे. ही आपली साधी काकडी, ती मिनी काकडी आणि ही साधी काकडी, जर खायला कडक असते जरा, ही काय फार मोठी होत नाही, होते तरी बऱ्या प्रमाणात होते, पण छोटे जास्त येतात तिला. तेव्हा ही अतिशय चांगलं बियाणं आहे, गावठी आहे. हे उडीद ज्याचे आपण पापड तयार करतो, तो उडीद बाजारामध्ये दोन प्रकार येतो, एक पाण्या देऊन तयार केलेला आणि पावसाळ्यात होणारा हा जो उडीद आहे हा गावठी बियाणं आहे, जुनं बियाणं आहे, पूर्वापार चालत आलेलं. हे बियाणं अतिशय चविष्ट असा उडीद असतो हा. ही आहे वरई. वरई म्हणजे ही जव्हार भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये जास्त येते. हे वरईचा दाणा अतिशय लहान असतो, पण ही वरई खाण्यामध्ये खूप चांगली असते. याच्यात काय आपण नेहमीप्रमाणे खात नाही ती, पण उपवास वगैरे जेव्हा असतो त्या उपवासासाठी त्याला भगर बोलतो. वरईचा दाणा बाहेर काढला की आपण ते दाणा तयार होतो, त्याला बोलतात भगर. जसं आपलं भात असतं तसंच असते, वर याला साल असते. हे साल काढलं की आतमध्ये दाणा निघतो, त्याला बोलतात भगर. छोटा दाणा असतो आणि हा ही भगर जी आहे ती आपण फक्त उपवास काळातच खातो. त्याच्यानंतर ही एक आहे, हे बघाल तुम्ही, हे गावठी बियाणं आहे ज्वारीचं. हे तीनच काडे आहेत, या तीन काड्यांना किती लागलेत बघा. हे कुठेही टाकलं तरी होतंय, त्याला काय फार मेहनत वगैरे लागत नाही. खूप उंच असं उसासारखं त्याचं झाड उंच होत आहे, आणि मग त्याला हे साधारणतः गणपतीनंतर दसऱ्याच्या त्या वेळेला त्यावेळेस याला दाणे भरतात. हे तसे पण भाजून खायला त्याचा हुरडा करतो आपण, जसं देशावर हुरडा करतात याचा, तसाच हुरडा याचा सुद्धा करता येतो आहे. खूप खायला चांगलं लागतंय ते. गावठी बियाणं आहे, गावठी म्हणजे जुनं बियाणं आहे. हा आहे शेंगदाणा. जुनं बी बियाणं आहे, आणि आता जी पद्धती आहे, आता ज्या मार्केटमध्ये जे बियाणं मिळते ज्याला बोलतात घुंगरू बोलतात, की ज्याला एकाच ठिकाणी भरपूर शेंगा येतात, तेच जातीचं आपलं जुनं बियाणं आहे. आणि हे कुठेही लावलं तरी होतंय, चांगल्या पद्धतीने होतंय. याच्यामध्ये दुसरं काय बियाणं आहे हे बघा, आमच्याकडचा गावठी घेवडा हा लाल रंगाचा आहे आणि सफेद दोन रंगाचे आहेत. हा लाल रंगाचा असतोय, त्याला एवढीच शेंग येते आणि एका शेंगेला साधारणतः 3 ते 4 बिया असतात, आणि खायला अतिशय चविष्ट असते. याची भाजी करून खाता येते, किंवा याचं बिरडं करून खाता येते, किंवा जर आपलं वाटलं तर उकडून सुद्धा आपण ते खाऊ शकतोय. बॉईल करायचं आणि खायचं, अतिशय खायला तुरीसारखं खूप छान लागते. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, हा एक सफेद घेवडा आहे
आणि हा लाल रंगाचा घेवडा आहे. त्याच्यानंतर या ही घोसाळ, त्याला गिलका बोलतात. घोसाळ आपलं गावठी घोसाळ आहे. त्याच्यानंतर हे आहे शिरोळा. शिरोळ दुसरं काय बोलतात मला माहीत नाही, हा शिरोळा आहे. त्याच्यानंतर ही आपली छोटी काकडी, बाजारात जी येते विकायला ही छोटी काकडी आहे. ही भेंडी आहे. अजून खूप सारं बियाणं आहे, ते अजून काढायचं आहे. अशा प्रकारे आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, आणि पाऊस पडता सुरुवातीलाच आम्ही त्याची लागवड करून घेतो. लागवड करून त्याला खतं वगैरे काही देत नाहीत. जे जंगली पाळापाचोळा असतो जंगलामध्ये इथंच पडलेला, तोच त्याला पुरेसा होतो. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं त्याला हे करतो, शेणखत वगैरे असतं ते आधी अगोदरच आम्ही टाकतो आहे. पावसाच्या अगोदरच ते सगळीकडे शेणखत पसरून उलटं सुलटं जमीन करून ठेवायची, नांगरून ठेवायची हातानेच. आणि मग मध्ये मध्ये त्याला फक्त एवढंच करावं लागतं आहे की जी आपण जी रोपं लावली, आता बी लावल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला असं लाकडी ज्या काठ्या असतात त्याला आम्ही खाकऱ्या बोलतो. ते खाकऱ्या म्हणजे त्याला असे फांदे असतात, ती पुरायची. मग त्या वेली ज्या आहेत त्या सगळ्या, काकडीची वेल असो, दोडक्याची किंवा इतर चवळीची असो, त्या वेली सगळ्या त्याच्यावर जातात. आणि जेव्हा त्या खाकडीवर त्या वेली जातात, म्हणजे त्या झाडावर जेव्हा वेली जातात, त्यावेळेस येणारं फळ जे आहे, ती शेंगा असो किंवा फळ असो, ते सरळ येते आणि लांबच्या लांब होते. आणि खूप सरळच्या सरळ आपल्याला शेंग मिळते, सरळ आपल्याला काकडी मिळते. आणि जर असं जमिनीवर टाकलं तर ते कुजण्याचा संभव असतो आहे, सावलीमध्ये जातं आहे, त्याच्यामध्ये चांगलं होत नाही. त्याला ते आम्हाला नंतर आम्ही ते ठेवलेले आहेत खाकऱ्या, ते खाकऱ्या आम्हाला त्या पुरावं लागतात. पुरल्या का त्याच्यावरती चढतं सगळं, किंवा मांडव करावं लागतो याला. धन्यवाद.